चुका पहिल्या षटकात झाल्या तर चुका इथे या षटकात तो स्वतः दुरुस्त करतोय आणि कमी धावसंख्येमध्ये रोखतोय. चेंडू हवेमध्ये भरपूर उंच गेलाय आणि चेंडू जाईल तो थेट पुढे आले, स्टेप आउट झाले. समोर खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज होता, धावचीची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद, दुर्दैवी रीत्या मात्र बाद होत आहेत. योगेशने मात्र खूप चांगला पाया रचला, चक्का खालून खूप वेगाने निघून गेला. यशस्वी चक्का संघनायक बंटीच्या हातात, ऑन साइडला चांगला फटका, टायमिंग चांगला होता आहे. फेकून दिले चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. ओ द विकेट, पुण्याच्या चेंडू हवेमध्ये ऑन साइडला चांगला फटका, शेताशी घेतात दूरवरना, चेंडू थोडासा मिस होतो. गुलंदाज सज्ज होते गुलंदाजी मार्गावर. प्रतीक पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्स एंड करणार. प्रशांत आहेत, प्रशांतचा बॅटमनना अत्यंत विश्वसनीय फटका, चेंडूला फेकून माध्यमात मनपूर्वक हार्दिक स्वागत. फुल टॉस होतं, बॅक टू द बॉलर, खूप चांगला होता मात्र प्रयत्न. चेंडू कव्हर करेपर्यंत थोडेसे फंबल झाले कारण खूप वेगाने चेंडू त्यांच्याकडे आला होता. पहिल्या षटकात 15 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की 60+ धावसंख्या पाहायला मिळेल की काय. ऑफस्टोनच्या खूपच बाहेर रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. वंदन करून महादेवाचा वार आहे, देवादेव महादेव क्रीडाची दैवत आहे, त्यांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात. पहिला चेंडू ऑफवाली करून क्लासिक ड्राईव्ह कव्हरला. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्यामार्फत बोल्ड होत आहेत. ब्लॉक होलमधून चेंडू जात असताना फुल लेंथ होतो, तुषिक धनाजी पाटील यांच्याकडून देण्यात येईल. हो, फुल टॉस होता, ऑफ स्टंपर चेंडू लॉन साइडला गॅपमध्ये खेळत असताना सचिन थोडीशी दया करतायत गोलंदाज. चेंज ऑफ पेस होता, आत आणला इंटेलिज कारण 4 धावा आणि या चौकारामुळे धावसंख्या फुलते आणि चौकाराने धावसंख्या पुढे सरकते कारण चौकारांची गरज आहे. तेच प्रयत्न करतायत अजय आणि मेघनाथ. शफल झाले, ऑन साइडला उचललंय, जज करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू महेंद्र सिंग. दोन्ही स्टँडमध्ये MS स्टाईलमध्येच सुंदर टाईमिकेचा कौलवर सुद्धा लक्ष राहील. सफल होते फलंदाज, या वेळेला मिस टाईम केलंय, जास्त जवळ आले ते चेंडूच्या. क्षेत्ररक्षक जज करतायत त्या ठिकाणी आणि मयूर, ज्यांचा उल्लेख मी पहिल्याच दिवशी विचारतो, मयूर आहे कुठे म्हणून, तोच मयूर या ठिकाणी स्टार्ट करत असताना आपण बघतोय कारण लेफ्ट हँडर्स नेहमी नॅचरल प्लेयर्स असतात आणि क्लासिक या ठिकाणी कार. हो, आत येतोय चेंडू, आत नाही तर बाहेर जात होता, लेफ्ट हँडर होते त्या ठिकाणी. बदलून या ठिकाणी बॅकवर्ड पॉईंट आणि तसंच कव्हर बदलून ब्युटिफुल शॉट ऑन द टोस कारण एक फील्ड फलंदाज त्यांचा बाद झालाय, त्याला प्रत्युत्तर देणं आवश्यक होतं. गोलंदाज डॉमिनेट सुरेश यावेळेला थोडासा टॉस केला होता, हवेत ऑफॉली केले, ब्युटिफुल ड्राईव्ह कव्हरला, व्हॉट अ शॉट. फॉर्ममध्ये या ठिकाणी सागर दैका करत आहेत की खूप इम्पॉर्टंट आहे बॅट्समॅनला. यावेळेला मात्र ऑफॉली करून गॅपमध्ये खेळलेत, ब्युटिफुल शॉट, गॅप पाहिला होता त्या ठिकाणी कव पॉईंटला, त्याचं कॅपिटल कृणाल पुन्हा एकदा. ओ, शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॉडी लेंथ, ओ वॉट अ डिलिव्हरी. तैलाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी ठेवलं आहे. नवीन फलंदाज स्वप्नीलसाठी शिवम सज्ज होतोय मानपाड्यांकडून. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन गुड लेंथ दोन होता, जेल असणार, गुड फिल्डिंग. साग समोर खेळलेत बॉटम हँडच्या माध्यमातून कव्हर करेपर्यंत क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी. मिलिंद अपील होतोय क्षेत्ररक्षक आहे. पुढचा चेंडू यावेळेला चेंडू अवैध खेळलेत मात्र सेफ आहे, पावा प्ले आहे त्यामुळे गॅप आहे, त्याचा उपयोग करतायत. चेंडू डीपमध्ये जात असताना अजय जडेजा स्टँडकडे आणि त्या ठिकाणी 4 धावा येत आहेत. ओ, ऑन साइडला उचलायचा प्रयत्न, चेंडू मागे जातोय, 4 धावा बघायला मिळतील या ठिकाणी. बीट झालेत फलंदाज, बीट झालेत कीपर. बॅकफुटला आले बॉटम मॅन, गॅपमध्ये खेळलेत, नवनाचा पॅटर्न रबर स्टॅम्प शॉट, स्क्वायर कट या ठिकाणी कव पॉइंटला, ब्युटिफुल शॉट. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू द बॉटम अँड वॉट अ फिल्डिंग होता. ऑन साइडला खेळले त्याच विभागात पुन्हा एकदा दुसऱ्या धावांसाठी निघाले, डेंजर एंडला आहेत नवनाथ साळुंखे, बाद होतील. जपेश पाटीलकडून एक चांगला साईडला पुल केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. जपेश पाटील कव्हरीपर्यंत अपील होतोय, फलंदाज बाद. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. ओ, चेंडू पासून लांब आहेत, लवकर सुद्धा खेळत आहेत फलंदाज. अजून एक धावबाद होतील, दोन फलंदाज ऑलरेडी धावबाद झालेत दिलीप मैदान. ओ, पडल्यानंतर बाहेर निघतोय, कम बॅक करतायत उत्तर नावाडी संघ. ओ, पुन्हा एकदा तसंच लेट स्विंग मात्र धावबाद होण्याची भीती. अजून एक फलंदाज धावबाद होतील. राहुल पवार ऑन साइडला चेंडू उचलण्याचा प्रयत्न बॉटमॅनच्या माध्यमातून, 22 धावा. फुल टॉस आहे, लॉफ केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, जज करतात चेंडू. मयूर त्या ठिकाणी कॅच घेत असताना
बॅटन पॅटच्यामध्ये चेंडू क्लीन बोल्ड केला. वॉट अ बॉलिंग. राकेश कुंभार कम बॅक करत असताना पहिले चार गडी रन. चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 3, दावा अवेत 22. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचे विकेट जास्त गेलेत. खाली राहतोय, आत येतोय, अपील होते. अवेत 21. चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी पडले गावामार्फत. ओ बॅटन पॅटच्यामध्ये चेंडू आणि हा सामना 2-3 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. पुन्हा एकदा समीर यावेळेस मात्र कट करताय, चेंडूला पाडवलाय पॉईंटच्या दिशेने. सचिन तेंडुलकर स्टॅन आणि महेंद्र ओवर द विकेट. समीरसाठी एक वेगळा स्टान्स पाहायला मिळतोय. आधी शफल झाले त्या ठिकाणी. खूप चांगला जेल शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने अप्रतिम जेल करत असताना गोलंदाज. पुन्हा एकदा सचिन स्विच हिट खेळतायत. अप्रतिम टायमिंग. व्हॉट अ शॉट सिलेक्शन. चेंडू जातोय डी पॉईंटच्या दिशेने करता आला नाही चेंडू. पुन्हा एकदा आता स्विच हिट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय मागे थर्ड मॅनच्या दिशेने आणि त्यानंतर पाहतोय पुन्हा एकदा स्विच हिट आपण पाहिला. तर पुन्हा एकदा हा प्रयत्न केला गेला आहे. यावर द विकेट. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. कट करतायत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पहिली धाव वेगाने घेतले. इथे मात्र क्षेत्ररक्षणात चूक होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते सचिन. धावसंख्या 29. हा चेंडू यावेळेस मात्र फलंदाज क्लीन बोल्ड होत आहे आणि हा मैदानावरती दुसरा धक्का. ओवर द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. व्हॉट अ शॉट. कव्हर ड्राईव्ह बघा अफलातून. तंत्रशुद्ध कॉपी बुक स्टाईलमध्ये पुस्तकी फटका. चार त्याच्या बाजूने एक खेळपट्टी झुकणार. स्पिरिट ऑफ क्रिकेट मेंटेन केलंय या स्पोर्टिंग विकेटने. नक्कीच अमोल. हा चेंडू मधली यष्टी घेऊन जातोय. व्हॉट डिलिव्हरी बघा. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला. समोर क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. फलंदाज पेक्षा जास्त उसळी या चेंडूला आपण पाहिली. हा चेंडू हुक करतात. यावेळेस मात्र जागा बनवली. हा फटका बनवलाय त्याने आणि या फटक्यावरती त्यांना मिळत आहे चुण चेस करायचे. योगेश पुन्हा एकदा. आधी शफल झाले होते हे पाहिलं होतं. चेंडू पाया टाकला होता मात्र हा चेंडू मागे येतोय. लॉंग स्टॉप रिझनमध्ये चेंडू बॅट आणि पॅटच्या मधून बॅटला हलकीशी काढा लागली होती. हा चेंडू पूल करतायत. समोर क्षेत्ररक्षक मात्र चेंडू निघून जातोय. संख्या 16. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. गॅप आहे. गॅप शोधून काढण्यामध्ये यश आलंय. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मागे पाठवलाय आणि दरम्यान 2 धाव पूर्ण करतायत. 28 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू हलक्या त्याने यावेळेस मात्र गॅपमध्ये ढकलतायत. पाडस्वी पाहायला मिळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. अजून आत्ता तरी निलेश मात्र याने 24 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू सुरेख होता. कॉड बँडचा अपील. पंचांनी अपील काय सुंदर आपण पाहिली. फक्त 5 धावा. कुणाल ओवर द विकेट येत आहेत. आधी शफल झाले. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र दिले. तर 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. फुलटा चेंडू. खराब चेंडूवरती समाचार. चेंडू सीमा पार. षटकार. स्ट्राईकला प्रशांत मात्रे. गोलंदाज प्रदीप ओवर द विकेट. हा चेंडू फुलटाज आहे. खूप उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. झेलची शक्यता आहे आणि हा गोलंदाज पुन्हा एकदा. प्रदीप येतोय. हा चेंडू सरळ रेषेमध्ये खेळतायत. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. ए 1 ओव्हर पिच होता. अप्रतिम लेफ्ट हँड स्ट्रोक. चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या वेगाने खूप बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा चौकार. गुड शॉट. राऊंड विकेट. कव्हर्स मधला अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. डोळ्यांचा पारणा फेडणारा डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. गुड शॉट. 7-8 बॉलचा रनअप. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. हुक केलाय चेंडूला. चेंडू डी पॉइंट रिजन म्हणणार सीमारेषा बाहेर जातोय. डन डन करत ओ द विकेट. पुन्हा रिव्हर्ससाठी प्रयत्न. टायमिंग होत नव्हता. योगेश पाटील. हा चेंडू बॅकफुटला गेला. ऑन साईडला खूप चांगला रिस्टिव वर्क पाहायला मिळत आहे. मनगटी फटका. चेंडूला एक्झिक्युट केला. विसरता कामा नाही. सोनारपाडा चॅम्पियन आहेत. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 20-18 चे. ऑन साईडला इथे मात्र यश म्हणून दिलंय. या गोलंदाजी मार्गावर एक सफलता अर्जित केली आहे. ओवर द विकेट. चेंडू मात्र खूप चांगला एक्झिक्यूट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर वेगवान फटका होता. सोनारपाटीचे संदीप मात्रेजी मात्र पुरस्कार या संघाचे. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. हाताच्या मागून चेंडूला सोडलं होतं. लिडिंग एज घेतोय. चेंडू खूप वेगाने सरकतोय. तो एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर. चेंडू
राकेश माथे प्रतिष्ठान हा संघ तुम्ही पाहता सचिन माथे यांचा चेंडू वाजता अप्रतिम फटका ऑन साइडला वाइडिश लॉन्गन क्लिअर करतोय चेंडू सीमारेषे बाहेर जाईल यशवी सुद्धा झाला पंधरा मध्ये कुठल्या तो बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये येतोय तो परेश आकाशाचा पुन्हा चेंडू दिलाय ऑन साइडला बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न धावची संधी अपील काय होते आपल्या लक्षात येईल पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी नवापाडा संघाची संघ नायक आणि दातिवली संघाची संघ नायकांना विनंती करतो आपण याचा बॅटन बॅटच्या मध्ये समोर खेळलेत अपील होते मात्र आपल्या संघासाठी किती धावसंख्या उभारतोय याकडे लक्ष असणार कोलोटाप्याचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता अमरचा पण इथे मात्र प्रमोद ऑप्शनच्या थोडासा बाहेर ऑन साईडला खूप चांगला फटका खूप चांगला पिकअप काय माहिती स्ट्राईक स्वतः रोटेट करण्याचा प्रयत्न असेल फेक चांगली होते पाठवतोय चेंडूला पॅडलसीच्या मध्ये हुक इथे मात्र स्कूपचा फटका चेंडू फाईन लेग बाउंड्री क्लिअर करतोय खूपच वेगाने सीमारेषा बाहेर चौकार ऑनला चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत चिकी सिंगल कम्प्लीट केलाय दुसरी धाव घेण्यासाठी कॉल दिलाय कॅज्युअल थोडेसे पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक फेक होते आहे लाऊड अपील लॉट ऑफ एक्साइटमेंट आणि पंचापर्यंत 23 धावा कुठल्या 14 चेंडू मध्ये चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन तरी सुद्धा पिकअप केलं क्षेत्रशक येतात डीप बंदा झेल इथे मात्र दिस इज सुद्धा तुम्हाला तीच फाईट पाहायला मिळाली जेव्हा महेंद्र गोलंदाजी करत होते योगेशच्या समोर आणि आता सुद्धा तुम्हाला तेच चित्र पाहायला मिळतंय की संगनायक समोर ते संगनायक समोर कॉट बिहाइंडचा अपील हलकी योगेश लॉफ्टेड ड्राईव्ह खूप चांगला फटका खूप चांगला पिकअप चेंडूला फेकून दिलाय ड्रिंक ट्रॉलीच्या वरती सीमारेषा बाहेर षटकार राहुल पाटील क्विक रिप्लाय शॉर्ट अप गुडलेत हुक केलाय आक्रमक फटका क्षेत्रक्षक डीप मध्ये श्रीधरकांना चूक होत नाहीये कभी बाजी इस तरफ तो कभी बाजी समोर गेले बॅक टू द बॉलर खूप चांगल्या पोझिशन मध्ये आले चांगला फटका एक्झिक्युटर क्षेत्रक्षक दूरवर न येत आहेत पण त्याच्या आवाक्याच्या वारा प्रतिम फटका काय टायमिंग होता या फटक्यामध्ये आल्या पाऊल आता मात्र बॅकफुटला गेले दिशा दिली फक्त चेंडूला ऑन द टोस उभे राहिले गल्ली मन्ना चेंडूला एक्झिक्यूट केलं चेंडू सीमारेषा बाहेर थर्ड मॅन बाउंड्री क्लिअर करतोय चौकार सुपर अमर ठाकूर पुन्हा ओव्हर द विकेट उजव्या हाताने भयान शांतता लाऊड अपील आणि फलंदाज बाद शरद आहे स्ट्रायकिंग इडला चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे मिस टाइम झाले स्ट्रोक क्षेत्रशक येतात डीप मधना इथे मात्र वन हँडेड कॅच गुड कॅच आणि बघायचं ते इम्प्लिमेंट करून दाखवत आहेत का लेग स्टिक वर चेंडू होता लाऊड अपील आणि फलंदाज बाद आणि फलंदाज बाद एक्झॅक्टली मिडल स्टिक वर चेंडू थोडासा मध्ये 8 धावा वत्या 21 हो अप्रतिम चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र यष्टीच्या मागून इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात मित्र एकच धाव आली आहे अजूनही मैदानावर 21 धावींची गरज 7 चेंडूमध्ये बॅकफुटला निघून गेले चेंडू हवेमध्ये खेळतात शेतशेत इथे आहेत झेल स्वीकारलाय अजूनही धक्का झेल देण्यासाठी श्रीधर फुल टॉस उंच तर गेलाय बघायचं किती लांब जातोय शेतशेत येत आहे चेंडूच्या खाली आणि झेल फलंदाज बाद मैदानावर 6 या धावसंख्येवर सज्ज होत आहेत पुन्हा एकदा सुरेंद्र ओव्हर द विकेट शफल होते फलंदाज चेंडू ऑन साईडला अफाम पुल केले मोकळं आहे पावर प्ले आहे स्ट्राईकली जयेश म्हात्रे ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन जयेश शफल होतोय वर्कआउट केलंय क्षेत्ररक्षक समोर आहे जेल असणार प्रत्येक जेल फुल टायमिंग विनोद कांबळे स्टँडमध्ये पाठवत असताना मॅग्निफिसंट टायमिंग कारण चेंडू डॉट गेला होता ही गोष्ट माहिती होती मडवी आला आणि चेंडूला भिरकावून देत आहेत 6 धावांसाठी ऑन साईडला लॉफ केलंय क्षेत्ररक्षक बॅकवर्ड करायला जज करतायत मात्र चेंडू विनोद कांबळे स्टँडच्या पलीकडे सीमारेषेच्या जवळजवळ पलीकडे 4th षटक ओ लॉफ केलंय विथ द टर्न चेंडू पाडवत आहेत ऑन साईडला मॅग्निफिसंट उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज यांना तुम्ही बघू शकता ओंडा ऍक्टिव्ह आहे डाव्या बाजूला ठेवण्यात आलंय यावेळेला विथ द टर्न मात्र जेल असण्याची शक्यता समोर मनोज करत असताना विथ द टर्न मात्र चेंडू पार करेल का सीमारेष मनोज जोशी उंच उडी जसं काल चेंडू फुल लेंथ होता पुन्हा एकदा मनोज जोशी जज करतायत अजून एक षटकार वॉट अ टाइम ओ बॉडी लाईन होता बाळा बुराडेने यावेळेला हवेत जेल असणार का क्षेत्ररक्षक यश जज करतायत त्या ठिकाणी बॅकवर्ड्स कॉल केला आणि पहिला चेंडू या ठिकाणी केला त्यांनी चेंडू टर्न होतोय विथ द टर्न ऑन साईडला खेळत असताना बॅकवर्ड्स कॉल केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत 4 धावा 66 वर धावसंख्या जातात 8 वर सरकत असताना प्रयोग जास्त करतात
यावेळेला यॉक करायचा प्रयत्न आणि यॉक केल्याबरोबर तर हा चेंडू ऑन साईडला खेळत आहेत. वाईडिश लॉंगाच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत, मात्र हा चेंडू त्यांना इंडियासारख्या फलंदाजाला शांत ठेवलंय. हा चेंडू यावेळेस मात्र हुक करतायत. गॅप आहे त्या ठिकाणी खूप मोठी. चेंडू जातोय दिलीप वेंग सारखा स्टँडच्या दिशे. मॅग्निफिसंट बॉलिंग. आता मात्र रिव्हर्स खेळण्यामध्ये यशस्वी होत आहेत. चेंडूला मागे पाठवलाय. डी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातो. सन्मान आपण करायचंय. अक्षय येतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय. शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून डीप थर्ड मॅनच्या दिशेने चार धावा. खूप चांगला स्ट्राईक रेटने फलंदाजी करताय. तर अशा परिस्थितीमध्ये किती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू कट करतायत. गॅप आहे खूप मोठी. रोहित शर्मा स्टँडच्या दिशेने चेंडू निघून जातोय. आयोजक मॅन फ्रॉम रोहिंजन. हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग सुरेख झालाय. चेंडू जातोय. महेंद्र सिंग धोनी सन्मान झालाय. दातिलूचे शाखा प्रमुख आहेत. हा चेंडू स्लॉग स्वीप. चेंडू खूप उंच गेला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत. कभी हिरो तो कभी झिरो. हा चेंडू सुरेख होत. शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा कुठल्या गेल्या तुम्ही पाहिलं असेल, स्पेसिफिकली 20 धावा कुठल्या गेल्यानंतर शेवटच्या षटकात 10 धावा, चौथ्या आणि पाचव्या षटकात या 30 धावा कॅपिटलाइज करतात. बोल्ड होतोय, पायाच्या मागून बोल्ड होतोय. ते एखादा मोठा फलंदाज किती हदबल होऊ शकतो चांगल्या गोलंदाजी समोर, हे देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. हा चेंडू ऑन साईडला स्क्रीनच्या दिशेने. समोर क्षेत्ररक्षक आहेत, स्वतःला स्ट्रेच करत हवे. फंबल झाले. क्षेत्ररक्षक तिथे मात्र होते. बीट होते चेंडू आणि चेंडू सीमारेषे बाहेर निघून जातोय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार. खूप चांगला फटका दाखवत आहे क्षेत्ररक्षक. डीप मध्ये दोन खेळाडूच्या मधून चेंडू खूप वेगाने निघून जातोय. सीमारेषा बाहेर गुड शॉट फ्रॉम ऋतिक. सीमारेषा बाहेर चौकार. हा चेंडू ड्राईव्ह केलाय. समोर खेळत क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतात खूप वेगाने, पण चेंडू मग किती वेगाने फिनिश होतोय. सीमारेषा बाहेर हा दमदार फटका चौक. कारण खूप चांगला परफॉर्मन्स. लेफ्ट आर्म. हा चेंडू अप्रतिम फटका ऑन साईडला फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. दाफर तुम्हाला पाहायला मिळते. 39-36. हा चेंडू उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक येतात. दुर्वणा झेलण्याचा प्रयत्न असेल आणि ते मात्र यश. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. ऑन साईडला प्रतिम चाबुक शॉट. काय रेंजमध्ये होता, रेडारमध्ये होता. चेंडूला फेकून दिलाय रोहित. लाडक्या सर्व या खेळाडूंनी मनोहरला. हो चेंडू लिडिंग एज घेतोय. बघायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. इथे मात्र झेल स्वीकारलाय. पुत्र आहे ते. फुल टॉस होता. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट पाहायला मिळतंय. गॅप मध्ये खेळतायत. आल्या आल्या स्वागत. चेंडूला फेकून दिला सीमा. कॅप्टनच्या अगेन्स्ट 52 ऑन द बोर्ड. पुन्हा फुल टॉस. आता मात्र खराब चेंडू. योग्य उत्तर. चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. अंकित होत आहेत. चेंडू हवेमध्ये उंच गेलाय. भरपूर लांब आहे. क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवर येत आहेत आणि इथे मात्र चांगला झेल फिनिश केलाय फलंदाज बाद. गुड. 58 धावा धाव फलकावर. चेंज ऑफ द पेस. गती परिवर्तन होतं तरी सुद्धा मात्र पिकअप केलं. क्षेत्ररक्षक येत आहे. डीप मधा झेल इथे मात्र स्वीकारतात. गुड कॅच. चांगला झेल फिनिश केलाय. 60 ऑन द बोर्ड. हो इथे मात्र स्वीकारण्याचा प्रयत्न. मागे जातोय चेंडू. खूप वेगाने बीट केले ते फ्लाइंग स्लिपच्या खेळाडू. पहिला चेंडू डॉट गोरख मांगरुलकर साठी. चेंज ऑफ द पेस. गतीमध्ये परिवर्तन. खूप चांगला अपिष्कवळ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र पाठवून दिल्या सीमारेषे बाहेर आहे तो गोलंदाजीमध्ये या वडवली बी संघाचा. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. स्वतः मात्र गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. जेल स्वीकारतायत. अजून एक साईडला प्लेस केलाय. थोडस ओवरपिच होता. बॅकवर्डला थांबले. फेक चोपर्यंत चेंडू कव्हर करतील. चांगला प्रयत्न होता. फ्रस्ट्रेट केलं स्वतःला, पण चेंडू त्याच्या डोक्यांना सीमारेषे बाहेर जातोय. बराच वेळानंतर गेसर संघासाठी. आकाश हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट केला. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला रिव्हर्सच्या माध्यमातून. चेंडू एक्झॅक्टली लँड होतो त्या रोपवर. फुल टॉस आहे. स्लॉग स्वीप केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. सीमारेषे बाहेर षटकार. शफल होते. फुल टॉस करून घेतलंय. ऑन साईडला चेंडू पाहिलं. पावर प्ले आहे. चेंडूला डीपमध्ये पाठवत असताना फाईन लेगला अभिभाग आउटफील्डचा फास्ट आहे चेंडू क्षेत्र असताना. विनोजी रतन पाटील कल्याण डोंबिवली क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.
यावेळेला चेंडू एजला लागतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. या ठिकाणी सचिन गोलंदाज कॉमेंट बॉक्सिंगकडून पुढचा चेंडू घेऊन, यावेळेला चेंडू मात्र पडल्यानंतर थोडा पडले आमच्या मनसेचे नेत्यांच्या मित्रांच्या मार्फत देण्यात आलेला आहे. यावेळेला फॉली करून गॅपमध्ये खेळतात, चेंडू ट्रॅव्हल होतोय कवा पॉईंटला बाउंड्री मिळतील. या ठिकाणी अप्रतिम फटका फार. सचिन पाडल कॅप्टन पूर्ण प्रयत्न करत आहेत हे पार्टनरशिप फोडण्यासाठी. यावेळेला शफल होत आहे चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सज्ज आहे लेग स्लिपला आणि अक्षय मार्फत फलंदाज. ओ लेट स्विंग होता गॅपमधून काढले, गलीमध्ये दोन क्षेत्ररक्षक चेस करत आहेत त्या ठिकाणी चेंडूला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर त्यावेळी जात आहेत. रोहित पुढचा चेंडू घेऊन मानपडायकडून, चेंडू फुल टॉस आहे ऑफ साईडला खेळले, चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत चार धावा आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मानपडायकडून सामोरे जातील त्यांना सागर आघाडीचे फलंदाज. यावेळेला चेंडू अवैध खेळत आहेत मात्र सेफ शॉट आहे का प्रश्न आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय त्या ठिकाणी लॉंग ऑफला पडल्यानंतर त्या ठिकाणी चेंडू जास्त वरून विचार करत आहेत कसं कंट्रोल करायचं या वादाला. पुढचा चेंडू घेऊन चेंडू ठेवल्या उजव्या स्टीच्या बाहेर, चेंडूला ऑन साईडला लॉफ केल्या क्षेत्ररक्षक जज करत आहेत मात्र चेंडू पंच कमिटीच्या बघतोय छतावर त्या ठिकाणी जातच. मात्र या ठिकाणी दोन धावा पूर्ण करतायत, कॉल करा यायला पाहतो तो योगेश आणि रोहित. गोलंदाजी मारकर गोलंदाज स्वप्नील येत आहे. हा चेंडू यावेळेस सिलिमिडॉपच्या दिशेने जातोय, फलंदाज बाद होते, पहिला धक्का लागतो मैदानावरती. मारकर हा चेंडू सुरेख होता, अतिशय चांगला चेंडू. तर 30,000 रुपये कॅश प्राईज दिले जाईल. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मात्र पॉवर प्ले असल्या कारणाने 30 यार्डमध्ये होते आणि चेंडू मात्र निघून जातोय. संघाला विजय प्राप्त करता आला होता मकर संक्रांत चषकमध्ये. हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आणि एक सोपा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. पासून बघतोय कालचा दिवस फिल्डिंग आणि बॉलिंगच्या माध्यमातून अप्रतिम स्टँडर्ड होता, आज सुद्धा तो स्टँडर्ड मला बघायला मिळते. असंच ही सातत्य सेमीफायनल फायनलपर्यंत जर बघायला मिळालं ज्याला भारतीय संघातले अक्षयने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी अक्षयची आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अक्षय, हा चेंडू ऑन साईडला, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लेदर बॉलचं देखील प्रशिक्षण घेत आहे. 19 धावा. हा चेंडू ऑन साईडला उडवला, समोर क्षेत्ररक्षक आहे आणि हा सोपा दिसू सातत्याने या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. डावखुरा फलंदाज येतोय, हा चेंडू ऑन साईडला विरकावून दिला आहे, गॅप आहे त्या ठिकाणी क्षेत्र वेगाने मयूर करता लेखा संघाला. सेकंड राऊंड सुरू झाले, आता करी त्यांची परीक्षा असेल. अर्ध विकेट येत आहेत, स्कूप करण्याचा प्रयत्न, फसतोय, टॉप एज लागतोय शॉट. राकेश कुंभार अर्ध विकेट. हा चेंडू कवरच्या दिशेने खेळत आहेत, गॅप आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक वेगाने आले होते मात्र चेंडू त्यांना बीट करून अजित अगरकर स्टँडच्या दिशेने केलं. हा चेंडू ऑन साईडला, टायमिंग किती बेमेस आला होतं, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क षटका मारू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहे, चेंडू मात्र बाउन्स होऊन विनोद कांबळी स्टँडच्या दिशेने जातोय. आणखीन एक हा चेंडू मिस टायमिंग झालाय, चेंडू मागे जातोय, झेल कोण घेणार हा प्रश्न आहे आणि हा झेल त्या ठिकाणी पकडता आला नाही. आणि इथे मात्र बघा मैदानावरती काय मानपडाईकडनं स्ट्राईकला अविनाश. हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न फसलाय फलंदाज अविनाश. अप्रतिम फलंदाजी केली. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. A1 कवरेश, अजूनही सामना बाळासर बॅलन्स आहे. हा चेंडू ऑफ, हा चेंडू यावेळेस मात्र कवरच्या दिशेने खेळतायत, पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठी वेगाने निघतायत आणि या दरम्यान अपील धावची, 3 धावांची स्ट्राईकला करण. हा चेंडू ऑन साईडला फिरकावून दिलाय अचल. प्रशांत आणि पिंटू येत आहे सलामीला. समर हा चेंडू यावेळेस मात्र चुकीचा अंतकरण जड झाला होतं. आनंद अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये दाटून आले होते. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, फलामधून भरपूर पाहिले आणि कुठेतरी ते वाईट चेंडू देखील खूप महागात पडले. नाही ती चिंताच आहे कारण काल 69 अवंतर धावा गेल्यात आणि चेंडू, हा चेंडू टायमिंग व्यवस्थित झालं नाही, लॉंगच्या दिशेने जातोय. यावेळेस मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे, धोका पत्करलाय आणि हा धोका का पत्करला हा प्रश्न.
स्ट्राइकला गोलंदाज अमर ठाकूर. हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येणार नाही आणि हा झेल चेंडू वळवण्याची क्षमता ठेवत आहेत. हा चेंडू पूल करतायत. यावेळेस मात्र चेंडू जातोय मागे, त्या ठिकाणी गॅप आहे भली मोठी. चेंडू जातो निघून दिला, तुमचं नसेल तर चुका होण्याची शक्यता वाढते हे लक्षात घेणं आवश्यक आहे. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळतायत. आणखीन एक तर मात्र राऊंड द विकेट. हा चेंडू पूल करतायत, खूप उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. लॉंग ऑनला त्या ठिकाणी हा झेल टिपला जातोय गेला, कारण धावा इथे येणं फार गरजेचं होतं आणि त्यासाठी बॅट फिरवणं फार महत्त्वाचं. हा चेंडू आत आला होता आणि तितक्याच वेगाने स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरकावून दिलाय. दर्शक अनंत मेस्त्री, मार्केटिंगचे जयेश वारली, मार्केटिंगची आरती परब. ऑन साईडला चांगला प्लेसमेंट, क्षेत्रश्री चेंडूच्या खाली आणि झे निलेश. इनसाइड आउटचा मात्र खूप चांगला फटका, स्कूप केच मात्र चेंडूला लॉफ्ट केलाय. चेंडू जातो डीप मार्कवर, गोलंदाज सज्ज होतोय. ऑप्शनच्या थोडस बाहेर चेंडू, फक्त दिशा दिली, गली मध्ये चेंडूला काढलं. चेंडू जातो खूप वेगाने थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि हा चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हरला सध्या मात्र अमोल आहेत. रिव्हर्सचा फटका, आक्रमक ताकद पूर्णपणे झोकून दिली या चेंडूवर आणि चेंडूला फेकून दिले. स्ट्राईक अजूनही अमोलला या षटकात आलेलं नाहीये. हा हुक करायचा प्रयत्न होता आणि इथे मात्र स्वतः मात्र दाखवलंय, त्यांनाही क्रेडिट देईन अप्रतिम. सुंदरच चेंडू, खूप चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला अपिश कव्हर ड्राईव्ह, चेंडूला फेकून दिलाय. गुड शॉट, सीमारेषे बाहेर सरपडा. परेश ऑन साईडला, अप्रतिम स्लॉग स्वीप स्क्वेअर लेग, चेंडू सीमारेषे बाहेर. निलेश म्हात्रे ऑन साईडला प्लेस केला, ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेचून आणलाय. शेतशके देते ते मात्र दोन पायांच्या मधून दोन तिथून डीप मधन चेंडू उंच गेलाय आणि चेंडू खूप चांगला क्षेत्रक्षण, खूप चांगला क्षेत्रक्षण, चांगला प्रयत्न. विशाल मानकामे, जरा विनंती करतो व्यासपीठाजवळ यायचं. विशाल मानकामे संघाने नवापाडा संघाला पराभूत करून द्वितीय फेरीतला प्रवेश त्यांनी या ठिकाणी मिळवलाय. चेंडू येथे ऑन साईडला, धावबाद होण्याची शक्यता, थ्रो चांगला आला आहे. पत्रकारांचं लक्ष या खेळाडूंकडे असतं जिथून भारताचे खेळाडू घडत असतात. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू लॉफ केलाय आमच्या दिशेला कॉमेंट बॉक्स एंडला. चेंडू सीमारेषेच्या शफल होतोय, चेंडू बॅटच्या वरच्या पट्टा लागतोय. चांगला झेल क्षेत्ररक्षकामार्फत, आकाश याच्यामार्फत. नेवाळी, पडले, देवीचा पाडा, नांदिवली, दहिसर, सोनारपाडा, नवापाडा, दातिवली, वडवळी आणि गिसर. आणि उद्या अजून 12 संघांना तुम्ही बघू शकाल. 48 ग्रामीण संघ आहेत, त्यांचा खेळ तुम्ही या ठिकाणी बघू शकाल संध्याकाळच्या वेळामध्ये डे अँड नाईटच्या रूपाने. चेंडू लॉफ केलाय 6 धावांसाठी, चेंडू निघाला तेव्हाच लक्षात आलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार या बाबतीत शंका नाही. मॅग्न ओ नटरा शॉट, हे असंच चित्र आहे आमचा जो लोबो आहे स्वर्गीय रतनबाबा पाडूसमती चषकचा, ते असंच चित्र आहे. धावबाद होतील, कोण डावबाद झालंय ब्लू तुम्ही बघताय एन्जॉय करत असताना. तर एकंदरीत 6 गडी बाद झाले आणि धावसंख्या शेवटच्या षटकात आपण बघतोय या ठिकाणी 39 रूपाने. तर 5 षटक पूर्ण होत आहे, टार्गेट थोडंसं मोतीराम दळवे यांनी दिलेलं आहे. हा चेंडू आडव्या बॅटने खेळतायत. यावेळेस मात्र चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर जातोय. स्ट्राईकला ऋतिक ओवर द विकेट. हा चेंडू शफलून खेळतायत, खूप मोठी गॅप आहे, पॉवर प्ले सुरू आहे. याच गोष्टीचा फायदा घे, चेंडूला पाठवलाय लॉन्ग संयमाने खेळत असताना. हा चेंडू यावेळेस मात्र स्वीप करतायत, पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. संयम दाखवत आहेत. हा चेंडू फुल टॉस आहे, खराब चेंडूवर एक अप्रत येतोय. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न करता, चेंडू जातो कव्हरच्या दिशेने, झेलची शक्यता आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये झेल सुटला, आत्मविश्वास त्यांचा वाढला होता आणि आता कमी धावसंख्या जेव्हा आली तेव्हा मात्र त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी नक्कीच ढासळला आहे. आणि या दरम्यान हा चौकार येतोय, अजित वाडेकर स्टँडच्या दिशेने जातो चेंडू ऑफ क्रिकेट. मात्र इथे एक प्रेम आहे आपल्या दोन्ही संघांवर. कमलेश स्विच हिट लगावतोय गॅपमधून, हा चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर.